जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आकाशोक आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण रॅलकल व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि आज आपण नवीन मराठीच्या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. त्या सॉंगचं नाव आहे नवस केले देवाला. अशा प्रकारे एक नवीन मराठी सॉंग आहे, त्यावर आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये असतो. आपण डिस्क्रिप्शन मधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता. आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बिटमा पोर्ट लिंक आणि सेक्युर पोर्ट लिंक इम्पोर्ट करणार जर प्रॉब्लेम आला तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलच्या नावावरती ते स्क्रीन पाहायमध्ये असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपलं चॅनल अशा प्रकारे मराठीमधून बॅनर एडिटिंग आणि नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते. त्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चॅनल सबस्क्राइब करणे एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग होऊया. लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. कान में इयरफोन्स डाल लो. क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो. तीन नवस के ले देवाला कोणी भेटेल का माझ्या मनाला. किती नवस केले देवाला कोणी भेटेल का माझ्या मनाला. देव पावलाय असा अचानक सांग येशील का माझ्या घरला. साजणी माझी साजणी साजणी माझी साजणी. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. पहिले मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन मध्ये जायचे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बिटमा पोर्ट लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ते इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. त्यानंतर ते स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे. ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. तर आपल्याला बॅकग्राऊंडसाठी कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, बॅकग्राऊंडसाठी मी हा फोटो घेतलेला आहे. वरती ते प्लसवर क्लिक करून ॲड करायचा, वरती तीन डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिशन एरियावर क्लिक करायचे. या तीनवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला ते डबल बिटमार्क पाहायला मिळून जाईल. 17.5 सेकंदापर्यंत इथपर्यंत ऑप्शन क्लिक करून हे वाढून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून समोर फुल स्क्रीनमध्ये फोटो ॲड करता यायचे. ते आपलं प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचं आहे, कोणताही दुसरा फोटो घ्यायचा, वरती फिल कॉम्पिशनवर क्लिक करायचे, या तीनवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे. परत प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचं, दुसरा फोटो घ्यायचा, वरती तीन डॉट फिल कॉम्पिशनवर क्लिक करायचे, या तीनवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा. अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटो आपल्या फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे. त्यानंतर परत स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे. पहिले आपल्याला टेक्स्ट इथे ॲड करायचे आहे, किती नवस केले देवाला ही टेक्स्ट आपल्याला इथे ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे. आणि या आपल्याला बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायची आणि झूमवर क्लिक करून याची साईज इथे अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. त्यानंतर परत मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि कोणी भेटेल का माझ्या मनाला अशा प्रकारे ही टेक्स्ट आहे हे ते घेऊन घ्यायचे. परत आणि वरती तीन डॉटवर क्लिक करून, सॉरी मित्रांनो, या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला या बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायचे आणि ते झूमवर क्लिक करून थोडी झूम करून घ्यायची आणि ऑप्शन करून अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे. परत मित्रांनो या बिटपर्यंत आल्यानंतर, तिसऱ्या बिटपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे, परत किती नवस केले देवाला ही टेक्स्ट परत इथे ॲड करून घ्यायचे आणि अशा प्रकारे या बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायचे आणि साईज अशा प्रकारे झूमवर क्लिक करून वाढून घ्यायचे. परत प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि कोणी भेटेल का माझ्या मनाला ही टेक्स्ट परत इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे दोनदा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि देव पावला असा अचानक अशा प्रकारे टेक्स्ट घ्यायचे आणि टेक्स्ट या बिटपर्यंत वाढून घ्यायचे आणि झूमवर क्लिक करून याची साईज इथे वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपण इथे झूमवर क्लिक करून याची साईज वाढून घेऊया, अशा प्रकारे वाढवायची आहे. त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि सांग येशील का माझ्या घराला अशा प्रकारे ही टेक्स्ट आहे ही टेक्स्ट शेवटची इथे ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. झूमवर क्लिक करून याची साईज आपल्याला थोडी मोठी करायची आहे, अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित ॲड झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो फोटो व्यवस्थित मी एकदा ॲड करून घेते सर्व. त्यानंतर समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो. बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड करायचे. त्यानंतर ते स्टार्ट लायचे, स्टार्ट लायनंतर प्लसवर क्लिक करायचे, चौकोनी शेप घ्यायचं, वरती तीन डॉटवर क्लिक करून स्टेज टू कॉम्पिशन एरिया क्लिक करायचे, वॉडो शॅडो क्लिक करून स्ट्रोक अँड अबव्ह क्लिक करायचे आणि जो स्ट्रोकचा कलर आहे व्हाईट घ्यायचा आहे. आणि लेंथ मित्रांनो आपल्याला ॲडपर्यंत किंवा 8.5 पर्यंत वाढून घ्यायचे, मी 8.5 पर्यंत वाढवलेले आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, कलर फिलवर क्लिक करायचे, या तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जो ब्लॅक कलर आहे आपला खालच्या साईडला घ्यायचा आहे, व्हाईट कलर आपला वॉटर साईडला म्हणजे सेंटरला इथे घेऊन घ्यायचं अशा प्रकारे सेंटरला. आणि आपल्या व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे, इथे व्यवस्थित अशा प्रकारे शॅडो पिंच तयार करायचे, व्हाईट कलरवर क्लिक करायचे, या खालच्या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हा कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचे. म्हणजे अशा प्रकारे शॅडो पाय म्हणजे थोडी आपल्या खाली शॅडो इथे इरेज करायचे म्हणजे व्यवस्थित इथे दिसून जाईल अशा प्रकारे. त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे,
थोडे बॅक घ्यायचे आणि ऑप्शन बघून पूर्ण वेळेतील लिहून घ्यायचे. परत मित्रांनो आपल्या इथे स्टार्टला यायचे, प्लस वर क्लिक करायचे, मेडिया क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आपला स्वतःचा लोगो ठेवलेला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तयार केलेला आहे, तुम्ही ते ॲड करून घेतो. बाकी अशा प्रकारे मराठी टेक म्हणून हा एक लोगो तुम्हाला पाय मिळून जाईल. तर बघा अशा प्रकारे मी ते प्लस वर क्लिकून ॲड केलेला आहे. त्यानंतर मोबाईल ट्रान्सफर क्लिकून झूमवर क्लिकून कोणत्या साईडला लोगो ॲड करायचा तुम्ही ते ॲड करू शकता. तर मी याची साईज थोडी कमी करतो. त्यानंतर अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे, थोडे बॅग घ्यायचे, ऑप्शन घेऊन पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे. तर बघा अशा प्रकारे आपण सर्व बटन व्यवस्थित सेट केलेलं आहे, फक्त सेकीपेड ॲड करायचं राहिलेलं आहे. त्यासाठी बॅग घ्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये सेकीपेड पोर्ट लिंक पाहून जाईल, तिथून इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट घ्यानंतर अशा प्रकारे चार फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल. तर पहिला फोटोचा इफेक्ट आपला कॉपी करायचा, त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे, इफेक्ट क्लिक करून तीन डॉट करून कॉपी पेड क्लिक करायचा आणि ते बॅग घ्यायचे. परत मित्रांनो आपलं बिटमा पोर्टमध्ये जायचे. बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर जे आपण पहिले टेक्स्ट इथे ॲड केलेलं आहे, तर पहिल्या टेक्स्टला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे आणि इथून समोर आपण जे टेक्स्ट ॲड केलेलं त्या सर्व टेक्स्टला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा. फक्त टेक्स्टला हा इफेक्ट इथे पेस्ट करत जायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे, परत सेकंड इफेक्टमध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे. परत मित्रांनो आपल्याला बिटमा पोर्टमध्ये जायचे. बिटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर बॅकग्राऊंडसाठी आपण जे फोटो घेतलेला आहे त्यावर क्लिक करायचे, इफेक्ट करून तीन डॉट करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे. परत मित्रांनो बॅग घ्यायचे, परत सेकंड इफेक्टमध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचं जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे. तर तीन नंबरच्या फोटो क्लिक करून हा इफेक्ट मी ते कॉपी केलेला आहे. त्यानंतर ते बॅग आलेलं आहे. बॅग आल्यानंतर परत बिटमा पोर्टमध्ये जायचे, जी तिथेपर्यंत आपण टेक्स्ट ॲड केलेलं आहे तिथपर्यंत यायचे. तिथपर्यंत आल्यानंतर तिथून समोर मित्रांनो तुम्हाला हा जो फोटो पाहायला मिळत आहे फुल स्क्रीनमध्ये त्यावर क्लिक करायचे, इफेक्ट बघून तीन डॉट बघून पेस्ट इफेक्ट क्लिक करायचं. परत याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे मोठ्या साईजचे सर्व फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे सर्व फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे. फक्त लहान साईजचे तीन फोटो पाहायला मिळत आहे इथे बघा, इथे तीन फोटो पाहायला मिळत आहे, समोरसुद्धा इथे तीन फोटो पाहायला मिळत आहे आणि इथे समोर तीन फोटो आणि इथे तीन फोटो. तर हे जे तीन 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 फोटो तुम्हाला लहान साईजचे पाहायला मिळत आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं नाही, बाकीच्या सर्व फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत सेकीपेडमध्ये जायचे, शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचे. बिटमापूरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे आणि जे लहान साईजचे फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या लहान साईजच्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा. बघा या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्ट करून तीन डॉट करून पेस्ट इफेक्ट क्लिक करायचा आहे. परत दुसऱ्या फोटोसुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे लहान साईजचे फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या लहान साईजच्या सर्व फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअर ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.